शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी शिरपूरकडे होणारी मद्य तस्करी सलग दुसऱ्या दिवशी उधळून लावली. हाताखेड गावानजीक आयसरला पकडण्यात आले असून या कारवाईत 15 लाखाचा मद्यसाठा व वाहन असा एकूण 31 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिरपूर तालुक्यातील हाताखेड गावाजवळ हॉटेल जय बाबारी येथे मालट्रक क्रमांक NL07AA3503 हे वाहन सांगवी पोलिसांनी पकडले आहे. या वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी विदेशी बनावटीची मद्य आढळून आले. ही कारवाई सह पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली आहे. सदर दारू साठा हा शेंदव्याकडून पंजाब राज्यात विकण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या कारवाईत मद्यसाठा व आयसर वाहनासह 31,33,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे साहेब यांनी धुळे जिल्ह्यामध्ये जी अवैध धंद्यांबाबत मोहीम राबवली आहे त्या अनुषंगाने आज रोजी आम्हाला एक गुप्त बातमी मिळाली की सेंदव्याकडून एक आयशर प्रो 30-15 मॉडेलची एक आयशर गाडी क्रमांक NL07AA3503 ही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेली पंजाब राज्याची अवैध दारू येत असून त्या अनुषंगाने आमचे PSI सुनील वसावे व त्यांच्यावर स्टाफ यांना मी हाडाखेड येथील हॉटेल बाबारी येथे नाकाबंदी केली असता सदर वाहन पकडले. सुरुवातीला या वाहनाचा चालक सुनील कुमार जाट यास गाडीतला मालाबाबत विचारणा केला असता त्यांनी उडावडीचे उत्तर दिल्यानंतर सदरील वाहन पोलीस स्टेशनला आणून त्यात गाडी मालकाला संपर्क करून त्यांच्या सील तोडायची परवानगी घेऊन 2 पंचांसमक्ष गाडी उघडली असता त्यामध्ये पंजाब राज्याची दारू मिळून आली असून यामध्ये ऑल सीझन कंपनीचे 750 ml एकूण 40 खोके, रॉयल चॅलेंज 750 ml 60 खोके, मॅकडॉल्स नंबर 1 750 ml 20 खोके, तसेच मॅकडॉल नंबर 1 180 ml 150 खोके व कॅसबर कंपनीची बियर 500 ml 10 खोके असे आम्हाला एकूण 16,33,200 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला असून सदरची दारू ही महाराष्ट्र राज्यात बंदीत असून ही कारवाई या कारवाईसाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब, माननीय उपविभाग पोलीस अधिकारी हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी, माझी टीम PSI सुनील वसावे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील, संदीप ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पवार, दिनकर पवार, स्वप्नील बांगत आणि चालक कॉन्स्टेबल अल्ताफ मिर्झा यांनी केली असून सदरील चालक तसेच याच्यामधील मालक पुढे कोणाला पुरवठा होत होता या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट, उपनिरीक्षक सुनील वसावे, हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील, संदीप ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे, दिनकर पवार, स्वप्नील बांगर, अल्ताप मिझ्रा यांनी केली. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.